संध्याकाळी मी आणि अजित पवार आम्ही दोघं उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संध्याकाळी जाणार आहोत. मला त्याची माहिती मला माहिती काय रेफरन्स आहे महाविकास आघाडीचे तिन्ही पार्ट्या इकडच्या बैठकीत निर्णय करेगीट की सीट है वहां पे एनसीपी का माहौल ज्यादा है. वहां के कार्यकर्ता से विश्वास को लेके उसके ऊपर हम अंतिम निर्णय लेंगे. वहां के काफी कार्यकर्ता हमें मिल चुके हैं, उनका सबका आग्रह है कि वहां पे चुनाव होने की आवश्यकता. वहां पे पिछले दफा भी कांग्रेस ने चुनाव लड़ा था हमारे गठबंधन में, तो ये बात भी अगर कांग्रेस लड़ना चाहती है तो कांग्रेस से हम बातचीत करेंगे और उसका अंतिम निर्णय दो तीन दिन में लेंगे. मला माहित नाही की अशा कोणत्या चर्चा झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस जे म्हणतात त्याचं काय कोणतं प्रकरण आणि कोणता रेफरन्स आहे याची माहिती माहिती नाही. अभी इलेक्शन नजदीक आ रहा है तो ऐसी चीजें करना वो जरूरी चाहते हैं. अभी मुंबई में भी अलग अलग जगह सर्व समाज बांधव वगैरह ऐसे लिखे बोर्ड बड़े बड़े लिखे किए गए हैं. मुझे लगता है कि अभी उनको दोनों एक्सचेंज में दरार निर्माण करने की आवश्यकता महसूस हो रही है और इसीलिए मुझे लगता है वो कोशिश करेंगे. सर समीर शेलार ने आशीष शेलार ने आज एक पत्र लिखा है डिप्टी सीएम को और कहा है कि मुंबई शहर के भीतर जो भी प्रदूषण बढ़ रहे हैं या जो भी एयर क्वालिटी इंडेक्स खराब हो रहा है वो महाविकास आघाड़ी की वजह से खराब हुआ है, उसकी जांच होनी चाहिए. डीसीएम को दिया है आशीष शेलार. महाविकास आघाड़ी के 2.5 साल के कार्यकाल में ऐसा लेकर अगर वो लिखे तो उसकी हम जांच कर सकते हैं. अभी महाविकास आघाड़ी की सरकार जाने के बाद 6 महीने हो गए तो हवा का इंडेक्स सुधरा होगा ऐसी अपेक्षा करते हैं हम. हमारे पोल्यूशन के बारे में एयर पोल्यूशन के बारे में जो मुंबई शहर में जो परिस्थिति है उससे बहुत कठिन परिस्थिति मेरे ख्याल से दिल्ली में है और अलग अलग शहरों में है, उससे मुंबई की परिस्थिति काफी ठीक है. सर मुंबई महापालिकेपाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या पण गोट्यांची अशी काय वातावरण निर्माण करायला अशा घोषणा अशा मागण्या आणि असे ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या चालू आहेत. विरोधकांना दबाव तंत्र वापरणं आता पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाचीच मेजॉरिटी आहे तर ती खरी चौकशी त्यांनी इथूनच सुरू करावी आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे भ्रष्टाचार झालेले आहे ज्या पद्धतीनं महानगरपालिका देखील चाललेली आहे त्या ठिकाणी चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचा एका महानगरपालिकेत किती भ्रष्टाचारभर होता. शरद पवार सरांनी काल सांगितलं होतं की जी युती होणार होती वंचित आणि शिवसेनेची या म्हणण्याची पडत नाही त्यांनी उत्तर देणे यावरती टाळलं. पण याच्या आधी प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं की राष्ट्रवादीचा उघड उघड या सगळ्याला विरोध होता या सुद्धा या युतीला म्हणजे ठाकरे आणि वंचितच्या युतीला त्यांचा विरोध होता आणि काँग्रेसने छुपा विरोध दर्शवला होता. त्यांच्या गुगल विरोध करायला युती झाले नव्हते ना आतापर्यंत, त्यामुळे युती होण्यासाठी त्यांचा विरोध.
आम्हाला कोणी आमचे विचार चर्चा करणं हे नाही आहे. आम्हाला एवढीच आमची सतर्कता आहे की कुणी आमच्या आघाडीच्या बरोबर चर्चा करून ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी सर्व आघाडीतले जे प्रमुख घटक आहेत त्यांनी घ्यावी एवढीच आमची प्रामाणिकपणाने इच्छा आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे यांनी कोणाशी चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तर कोणाचाच विरोध नाही. पण ते मित्र जोडताना मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्या बरोबर करतील याची काळजी घेणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे सोडत की कोणत्या विषयावरती बैठक आता होणार आहे असा विषय ठरलेला नाही. चर्चा झाली आमची आणि आज संध्याकाळी बसायचं ठरले. प्रकाश आंबेडकर नाही काय करेक्ट कार्यक्रम आहे का?